नमस्कार, आपण दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात आलो आहोत आणि मोहाडी येथे दिंडोरी तालुक्यातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आणि या परिचारिका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केल्यानंतर या परिचारिका केंद्राची आपण अवस्था बघू शकता। आपण माझ्या पाठीमागे या, आपण बघू शकता या परिचारिका प्रशिक्षण केंद्राची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। या परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे नामदार डॉक्टर भारती पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार देशाचे ह्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहे आणि यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आणि या उद्घाटनाला आज अक्षरश एक ते दीड वर्ष झाले आहे आणि या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत देखील या प्रशिक्षण केंद्रावरती एक पण प्रशिक्षण झाले नाही आणि या प्रशिक्षण केंद्राची अवस्था आपण बघू शकता। या ठिकाणी अक्षरश काचांची तोडफोड करण्यात आली आहे। या काचा लाखो रुपये खर्च करून आपण प्रशासन यावरती ही कोटी रुपयाची इमारत उभी केली आहे आणि या कोट्यावधी रुपयाच्या इमारतीवरती इतका खर्च करून प्रशासनाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष आहे की काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासनाने या इमारतीवरती कोटीवधी रुपये खर्च केले आहे आणि या इमारतीला आपण इतका खर्च करून देखील या इमारतीचा काय उपयोग झाला आणि या इमारतीवर इतके खर्च केले आहे हे लक्षात येत आहेत आपल्या। परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकीकडे मुलांना जिल्हा परिषद शाळेंच्या इमारतींची दुरावस्था, अक्षरशः मुलांना शिक्षण घेण्यासाठी छताची देखील व्यवस्था नाही आहे, निवारा नाही आहे आणि एकीकडे प्रशासन कोट्यावधी रुपये खर्च करून अशा इमारती उभ्या करून ठेवत आहे आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। या प्रशिक्षण केंद्राच्या वॉचमॅन नाही आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे CCTV कॅमेरे बसवलेले दिसत नाही आहे। या इमारतीला वाली कोणी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिक म्हणत आहे की प्रशासन विकास कामे करत नाही, परंतु विकास कामे कुठे केले पाहिजे आणि विकास कामे केल्यानंतर त्याकडे लक्ष पण दिले पाहिजे असा देखील सामान्य जनतेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे। आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय धूळ जाळे आणि काचांची तोडफोड, जे फेवर ब्लॉक बसून आले त्यावरती गुडघ्यापर्यंत गवत उगवलेलं आहे, म्हणजे अक्षरशः या ठिकाणी आपल्याला याच्यावरूनच जाणवत आहे की या ठिकाणी कोणीही उपस्थित राहत नाही आणि कोणीही या ठिकाणी येत नाही हे स्पष्ट दिसत आहे। या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसतील तुम्हाला, या ठिकाणी प्रेमयुगलांचा देखील सहवास प्रवास मिळतो, काही अनुचित प्रकार देखील या ठिकाणी घडत असतात, याकडे प्रशासन काय लक्ष देणार हाच एक प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर काहीतरी निर्णय द्यावा अशी सामान्य जनतेकडून मागणी केली जात आहे। डी न्यूज साठी अमोल जाधव, दिंडोरी, नाशिक।